दादा, आता अलीबाबा आणि 40 इथल्या चोरवरती आपण सिनेमा केला. हो, तू नाटक म्हणजे सिनेमामध्ये नाटकात असेल तू एकटाच आहेस. तर तू नाटकात काम करताना त्या स्क्रिप्टकडे ज्या पद्धतीने बघत होतास आणि आता सिनेमा करताना तुझा अप्रोच काय होता त्याच्यातल्या? तुला माहितीच आहे नाटक हे दोन वेळा झालं. एकदा पहिल्यांदा एक्सपेरिमेंटला महाराष्ट्र कल्चरल सेंटरकडनं ते झालं, तेव्हा त्याचा एक वेगळा पॅटर्न विवेकनी बसवला. हा, त्याच्यानंतर जेव्हा ते व्यावसायिक रंगभूमीवर आलं तेव्हा त्याचा एक त्यांनी वेगळा पॅटर्न बनवला. तेव्हा त्याचा आपण आपल्या सिनेमाच्या भाषेत म्हणायचं तर त्यांनी त्याचा स्क्रीन प्ले बदलला. हां, पहिल्यांदा कसं होतं की दोघांचा सीन, दोघांचा सीन, दोघांचा सीन आणि नाटक संपायचं. सो त्यांनी तसं केलं होतं, पण व्यावसायिकदृष्ट्या आपण तसं करत नाही. तुला त्याचं एक मिक्स मॅच करायला लागतं, त्याचा एक कोलाज तयार करायला लागतो की आत्ता हे झालं आहे, मग ते झालं आहे. सो त्यांनी गमतीचं काय वाटतं मला त्या ह्याच्यामध्ये की स्वतःच लिहिलेल्या नाटकाची टाईमलाईन बदलायची. ॲक्च्युली तुला एक घटना घडली आणि ती कोणाकोणाच्या घरात किती किती वाजता काय काय चाललंय, ही जी टाईमलाईन बदलणं आहे ही फार मला त्या विवेकची तेव्हा गंमत वाटली होती. तेव्हा तूही नाटक बघितलं होतंस आणि आता काम करताना हे बघ, तो प्रश्न मी तुलाच जास्त विचारायला हवा की तू नाटकाचा सिनेमा करताना तुम्ही त्याच्यावरती काय प्रक्रिया केलीत किंवा तुम्ही त्याच्यावरती काय कष्ट घेतले. ही गोष्ट अगदीच आहे, पण नाटकाचं म्हणशील ना तर अनेक ज्या प्रेक्षकांनी बघितलं आहे किंवा ज्यांनी ते अनुभवलं आहे तो एक धमाल अनुभव होता. आपल्या मनात काय चाललं आहे, म्हणजे नाटकात सुद्धा ते वाक्य होतं की आपल्या मनात काय चाललं आहे हे सांगणारं कुठलंच यंत्र नाही आहे. 40 नंतर एकदा सगळं काय म्हणतात त्याला इन्व्हेस्टिगेशन्स करून घ्यावी म्हणतात. आता हा जो मुद्दा आहे ना त्यातला, हा मला भयंकर इंटरेस्टिंग वाटतो की कशासाठी आहे हे, कुठल्या वयोगटाला आपण एक्झॅक्टली कॅटर करतो आहोत, कोणासाठी आपण हे नाटक करतो आहोत. आणि 40 इथले चोर असं नाव असून सुद्धा आपल्याला काय फक्त 40 इथले लोक हवीत का? आता नाही, तर मग वयोगटामध्ये 20 60 ते मला वाटतं त्या नाटकाची गंमत होती. त्या नाटकाची जे बलस्थान आहे ते होतं. हो, मी नाटकातनं इथे काम करताना मी ॲक्टिंगच्या फरकाविषयी सांगू शकेन. एक्झॅक्टली, म्हणजे मला ते त्याच आणि मुद्दा विचार, म्हणजे माझा मुद्दा तोच होता. तिथे सलग अनुभव नाटकात तुला मिळतो, तू स्क्रिप्ट मांडायला किंवा पात्र मांडायला तुला एक सलग बरोबर. माझ्या मते हा जो आहे ना आपला सिनेमाचं माध्यम जे आहे हे कुठल्याही ॲक्टरसाठी अत्यंत अवघड अशा करताय की त्याला माहीत नसतं आधी काय लागणार आहे, नंतर काय होणार आहे, एडिट काय होणार आहे, मी केलेलं काम तसंच्या तसं दिसणार आहे का, हे काहीही माहीत नसतं. अशा वेळेला त्याच्यासाठी खूप अवघड असतं काम. आणि मग तू त्या व्यक्तिरेखेचा त्यावेळेला केलेला विचार किंवा परफॉर्मन्समधलं जी गंमत होती ती इकडे तुकड्या तुकड्यात आपण करतो, तेव्हा ॲक्टर म्हणून तुला ती डिस्टर्बिंग किंवा काय आपण म्हणूया त्याला थोडी कमी आनंद देणारी होऊ शकते. अजिबात नाही. याचं कारण असं की मला हे नक्की माहिती आहे की मी ह्या चित्रपटाकडे एक नवीन आलेला चित्रपट म्हणून पाहिलं. मी तिथे मला असा आनंद होता म्हणून पाहिलंच नाही. मला जसा एक दुसरा कुठला तरी एखादा चित्रपट समजाला तर मला माहिती असतं की पूर्ण स्क्रिप्ट वाचल्यानंतर आता आपला शॉट कधी होईल. आणि मुळातच चित्रपटांमध्ये काम करताना तुम्हाला हे माहितीच असतं की आपण आपला बीट चांगला करायचा आहे आणि दिग्दर्शकावरती विश्वास ठेवायचा आहे, कारण अदरवाईज होऊच शकत नाही. तू जेव्हा मला दिग्दर्शन करत असताना समजा म्हटलं दादा ही रिएक्शन आत्ता इथे नको दिवस, तर नको दिवसला मी का नाही, पण तेव्हा मी नाटकात दिली होती हे म्हणून उपयोग नाही आहे. कारण तुला माहिती आहे की ही रिएक्शन तू कुठे लावणार आहेस, तू कुठे कट करणार आहेस, काय करणार आहेस. तर मला असं वाटतं की ॲक्टिंग म्हणून हा फरक मी अत्यंत एन्जॉय केला. म्हणजे हे नाही जर मला तू जे म्हणतोयस ना की मला सलग अनुभव होता आणि इथे तुकड्या तुकड्यांमध्ये होता, तर मी आपण नवीन म्हणजे चित्रपटात काम करताना आपण तुकड्या तुकड्यांमध्येच आनंद घेतोच ना. हो बरोबर, पण म्हणजे पण अनलर्न करणं जे आहे ना. हो, पण त्याला काही इलाज नाही. म्हणजे मला ते खूप महत्त्वाचं वाटतं तुमच्या दोघांच्या बाबतीतलं, तू आणि विवेक बेळे, त्यांनी सुद्धा स्वतःच्या स्क्रिप्टकडे पूर्ण नवीन पद्धतीने नवीन माध्यमातून बघणं. अरे ते तर फारच अवघड. म्हणजे खरं सांगायचं तर त्यावेळेला तुझ्या कामाने इतकं ते गाजलेलं नाटक, पण तू त्याच्याकडे पूर्ण नवीन माध्यमातून बघणं
परफॉर्मन्ससाठी सुद्धा, म्हणजे मला माहिती आहे की तू त्याच्या वेळेला त्या आपल्या शूटिंगच्या वेळेला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये केलेले बदल, की या माध्यमासाठी मी त्या पद्धतीने काम करून चालणार नाही, किंवा सीन कुठपर्यंत आहे. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या दोन मला फार महत्त्वाच्या वाटल्या तुमच्या दोघांच्या बाबतीत, आणि त्या इतर लोकांसाठी कदाचित सोप्या असेल. तुमच्यासाठी मनातली कारण एक प्रोसेस झालेली असते ऍक्टर म्हणून, बरोबर, त्याचे तुमचे एवढे प्रयोग झालेले असतात, पण ती तोडलीच एकदम बदल काय आहे ती तोडलीच असं तू. आपण जेव्हा काम करायला घेतलं तेव्हा मला अगदी आठवत आहे की पहिला दुसरा सीन चाललेला असं म्हणलास, नाही दादा एक नोट वरच कर. आणि मी तुला विचारलं होतं की अरे पण मग ते थोडं जास्त नाही कवणार, तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं होतं की नाही नाही मला हे कॅरेक्टर एक नोट वरचं हवं, हा थोडा जास्त एक्सप्रेसिव्ह, थोडा माझ्याकडे मला माहिती आहे की सुबोध एक कंट्रोल काम करतो आहे, मला का हवं आहे, कारण तुझ्या बायकोचं काम करणारी नटी अत्यंत थंड आणि तू एक्स्ट्रा एनर्जी देणारा, एक्स्ट्रा एनर्जीपेक्षाही एक्सप्रेशन देणारा असा मुद्दा आहे. म्हणजे मी तुला आठवतं का मी तुला म्हणलं आदित्य एवढं ओव्हर करायची गरज आहे का? तो म्हणला माझ्याकडे 7 लोक आहेत, या 7 जणांची ॲक्टिंग स्टाईल मला वेगवेगळी दाखवायची आहे. मी म्हणलं मी नाटकात काम करताना असं नव्हतं करतो, म्हणलं नको नकोच आहे. आणि म्हणून मग मला ते वेगळं काम करायची मजा यायला लागली, की तुम्ही एक कोणीतरी असतो आपल्या ग्रुपमध्ये जो ओव्हर द टॉपच असतो, हायपर असतो, मग एक कोणीतरी खूप शांत असतो, एक कोणीतरी अरे पण काय. तर हे जे रंग आहेत ना ते तुला जास्त सिनेमात करायला मिळाले, त्यामुळे मी त्या सगळ्याकडे नवीन बघितलं. मला ॲक्च्युली प्रश्न जो ना, म्हणजे मला आणि प्रेक्षकांनाही ऐकायला आवडेल की तुम्ही दोघांनी मिळून असलेल्या माहिती असलेल्या गोष्टीवरती सिनेमा करताना काय संस्कार केले. म्हणजे आमच्यासमोर स्क्रिप्ट आलं होतं डायरेक्ट, पण प्रोसिजरमध्ये ती फार गमतीची गोष्ट आहे. म्हणजे ज्या रसिकांना किंवा ज्या आत्ता ऐकतायत, ज्यांना याच्यात रस वाटेल, म्हणजे याच्यात मनोरंजन हे शिकण्याबरोबर पण आहे, म्हणजे मला स्वतःला कुठली तरी नवीन गोष्ट कळली किंवा कुठल्या तरी वेगळ्या गोष्टीतली कळली तर मला इंटरेस्ट वाटतो की अरे हे कसं झालं, हाऊ थिंग्स वर्क, हा जो मुद्दा आहे ना, तर त्यांच्यासाठी हा कदाचित गमतीशीर एक्सपिरियन्स असू शकेल. फारच गमतीशीर होता. याचं कारण असं आहे की एकतर स्क्रीन प्लेमध्ये कन्व्हर्ट करणं हा एक भाग झाला, पण लिखाणामध्ये आपण नाटकामध्ये बहुतेक भाषा ही डायरेक्ट कम्युनिकेशनची भाषा किंवा नरेटिव्ह भाषा ही असते. ज्यावेळी तू दृश्याकडे येतो त्यावेळी त्यातलं नरेशन जातं, बरोबर, तुला दिसतच असतं, बरोबर. आणि मग अशा वेळेला सीन कुठून सुरू करायचा, कुठे संपवायचा, हा खूप इंटरेस्टिंग आणि रंजक होता भाग. आणि ते करताना मी आणि बेळे आम्ही ज्यावेळेला काम करत होतो त्यावेळेला की काही ठिकाणी असं व्हायचं, नाही इथे गरज नाही आहे बोलण्याची, इथे आत्ता हे म्हणायची गरज नाही आहे. म्हणजे त्याच्यात कदाचित हेही झालं असेल की त्या शैलीतून येणाऱ्या एक दोन विनोद किंवा काही छान पंचलाईन्स गेल्या ज्या ह्याच्यात नव्हत्या नाटकात होत्या, त्या इथे गेल्या, पण इथे काही नवीन तयार झाल्या. आणि सुदैवानी पूर्णपणे विषयच नव्याने बघितल्यामुळे, विषयाकडेच नव्याने बघितल्यामुळे एका पॉईंटनंतर ते मनातून काढून टाकून नव्याने अप्रोच करायला खूप फायदा झाला त्याचा. आणि त्याच्यात वेळेचं मात्र कॉन्ट्रीब्युशन खूप जास्त. हो, कारण मला हे अगदी आठवत आहे की जेव्हा आम्हाला स्क्रिप्ट ऐकायला मिळालं तेव्हा सांगतो ना की मला आठवत होतं पुसटचं की हे वाक्य माझ्या तोंडी होतं, आता हे त्याच्या तोंडी का गेलंय, किंवा हे माझ्या तोंडी नव्हतं. तर ती जी बदलाबदली आहे ना, ती आत्ताच्या सिच्युएशनला ते दुसरीकडे जाईल, तो दुसरा म्हणेल, आता हे म्हणेल. सो अप्रोच म्हणून सुद्धा किती गमतीची गोष्ट आहे बघ, 7 वेगवेगळ्या लोकांची प्रोफेशन शोधून काढणे आणि त्यानंतर तुम्ही ते काय बोलतील. आता ह्या लोकांची भाषा तर एक नाही वाटली पाहिजे, पण ते साधारण एकाच वर्गातले आहेत, 20-20 वर्षांचे मित्र आहेत, त्यामुळे जनरली एकमेकांच्या सवयी, एकमेकांच्या काय म्हणतात त्याला भाषेचा लहेजा हा सारखा असतो अगदी एवढ्या मित्रांचा. म्हणजे मला ते खूप छान वाटलं, सॉरी कट करतो तुला, पण हे ना नाटक आणि सिनेमा ह्याचं कॉम्बिनेशन झालं बघ करताना. कशा अर्थाने म्हणतो की सिनेमा आपण तो केला, त्याचं स्क्रिप्ट सिनेमाचं झालं, शूटिंग सिनेमाचं झालं, पण त्याच्या मागे तयारी नाटकासारखी झाली. की सगळ्यांच्या एकत्रित तालमी, तुम्ही एकमेकांबरोबर केलेलं काम, कारण एकमेकाचा सूर समजून घेणं, जरी तुम्ही बरोबर काम करत होतात तरी मला काय अपेक्षित आहे किंवा हे काय पद्धतीने मांडायचं आहे, तर त्या तालमींचा खूप उपयोग झाला असं मला वाटतं. म्हणजे जनरली असं म्हणतात ना की सिनेमाला ठीक आहे आधी हे केलं, नाटकासारखी आधी तालीम करून आपण शूट केलं,
पण आज मी तुला अत्यंत आनंदाने सांगू शकतो की खरोखरीच असे काही कमी दिग्दर्शक किंवा काही चित्रपट येतात की ज्यांच्या बरोबर हे आधी करायला मजा येते. म्हणजे तुझ्याबरोबर ही तालीम करताना, आपल्या सगळ्या मित्रांबरोबर ही तालीम करताना, म्हणजे मी आत्ताच्या सिनेमात सुद्धा, पण आपणच सगळे असतो म्हणून पंचकचळ्याला आम्हाला ही मजा आली होती. पंचकचळ्याला तर त्यांनी आमचा एक अख्खा सीन मॉक शूट केला होता सगळ्यांना एकत्र बोलवून. सो मला असं वाटतं की ही जे नवीन दिग्दर्शक, नवीन लोक ज्या कडे बघताय आणि तुम्ही सुद्धा ज्या पद्धतीने ते स्किल अक्वायर करायचा प्रयत्न करताय की नाही, हे एकजीव दिसण्यासाठी मला यांची काहीतरी एकत्र हवं आहे, हा मला असं वाटतं की हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हा आनंदाचा भाग आहे. हा मला त्या प्रोसेसचाच भाग वाटतो. म्हणजे जसं एक झालं की जो आधी नाटकाच्या वेळेला त्याच्यावरती एवढं लक्ष जात नाही कारण तुम्ही एका चौकटीत करत असता, पण मी आणि बेळे आम्ही जेव्हा काम करत होतो त्यावेळेला कॉस्ट्युम्सपासून आमचं बोलणं व्हायचं. आपण याचा लुक काय ठेवणार, हे शहरी आहे 40 म्हणून आपण इमेज लगेच म्हातारा इकडचे कडेचे चार केस पांढरे अशा कुठल्याही पद्धतीला न जाता, ही आजच्या जनरेशनचे आजच्या काळातले 40-तले आहेत. सो त्याचं पॅलेट काय असावं आणि ही लोक त्या पॅलेटमध्ये कसे दिसणार आहेत, मग त्यांची लँग्वेज काय असेल, अर्थात तुम्ही होताच आणि तुम्ही करतच होता त्या ह्याच्यात काम, त्या पद्धतीने काम, पण ह्या गोष्टींचाही खूप फायदा होतो. जी लिबर्टी सिनेमात जास्त म्हणजे आता मगाशी श्रुती सांगत होती ना की तिला कोणीतरी विचारलं की तुम्ही, तुम्हाला राग नाही का आला की दिग्दर्शकाने तुम्हाला 40-तला रोल विचारला, तर ती म्हणाली तुम्ही नीट बघा मी 40-2 आहे. तर 40 यायच्या आधीची एक स्टेज आणि 40 पुढची एक 4 वर्ष ह्या सगळ्यात जी गंमत चाललेली असते, आणि म्हणून मला ते आपल्या कलाकारांचं पॅलेट फार भारी वाटतं. काय प्रॉमिस आहे बघ ना, म्हणजे मला, मी आपला सिनेमा आहे म्हणून मी म्हणत नाही आहे, पण अशी कास्ट समोर असेल तर तुम्ही केवढं प्रॉमिस दिलं आहे की तुम्हाला प्रत्येकाचं काहीतरी काहीतरी आवडलेलं आहे. उमेशचा एक स्वतःचा फॅन फॉलोईंग आहे, श्रुतीचं आहे, सुबोध मुक्ता तर प्रश्नच नाही, अतुल किती वर्ष अप्रतिम, मधुरा अत्यंत पॉप्युलर नटी आहे, ह्या सगळ्यांना घेऊन तुम्ही एक प्रॉमिस दिलाय की, आणि मला असं वाटतं की तर दिग्दर्शक म्हणून सिनेमात ते तुला कधी टेन्शन वाटलं का रे की आपण ह्या सगळ्यांना घेऊन करतोय तर ह्याचं एक वजन असेल, ह्याचा एक बोजा असेल, ह्याचा एक, आता आपल्याला हा चित्रपट करताना ह्याचं टेन्शन आहे का? सुदैवानी आलं नाही. याचं कारण पुन्हा मी असं म्हणेन, एकतर हे सगळ्यांशी असलेली इतक्या वर्षाची मैत्री हा एक भाग झाला, दुसरं स्क्रिप्ट असं झालं होतं ना की अरे हा सिनेमा कोणाचा आहे, एक बऱ्याच वेळेला भाग येतो बघ की ओनरशिप कोणाची आहे सिनेमाची, की एक लीड ॲक्टर असतो, 2 सपोर्टिंग ॲक्टर असतात, 4 काय अजून सेकंडरी असतात. या सिनेमात 7ही लोक इक्वल काम आहे 7ही लोकांना, त्यामुळे कुणाचं जास्त कुणाचं कमी हा भाग नव्हता, त्यामुळे ते प्रेशर नव्हतं कुठल्याही ॲक्टरला वाटणं की ती इन्सिक्युरिटी ॲक्टरला नसणं. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येकाच्या कामाच्या पद्धतीमुळे माझं टेन्शन गेलं खरं. नाही नाही, मी म्हटलं तसं की प्रत्येकाच्या कामाच, म्हणजे ह्यांच्या बरोबर काम करता येणार असं नाही म्हणते की ह्यांचं एवढं फॅन फॉलोईंग आहे तर त्यांना आवडणारं ह्यांच्याकडनं मला करून घ्यायचं आहे, हे जे टेन्शन असतं ना. पण त्या बाबतीत मला फार गमतीशीर वाटलं की एक एक पद्धत आहे किंवा एक एका पॅटर्नमध्ये हे सगळेजण आपापलं फॉलोईंग त्यांचं आहे, ह्या पद्धतीचं काम केलेलं आवडतं. मला ह्या ॲक्टर्सशी तुम्हा मंडळांचं कौतुक हे वाटलं की तुम्ही तुमचं रुटीन तोडून वेगळ्या पद्धतीचं काम केलं. येस, म्हणजे सुबोध, उमेश, श्रुती यांच्या बाबतीत तर कदाचित जास्त म्हणावं लागेल, मुक्ता यांच्या बाबतीत की त्यांनी, त्यांची इमेज वेगळी आहे आपली हे माहिती असतं, आपल्या फॅन्सना काय हवं आहे हे माहिती असतं, आणि हे असताना सुद्धा जाणीवपूर्वक आपण काहीतरी वेगळं काम करायचं आहे किंवा वेगळी कॅरेक्टर करायचे. पहिल्यांदा या सिनेमात सुबोध सॉल्ट अँड पेपर लुकमध्ये, म्हणजे सुबोध त्याला तयार होता सहज, आता त्यातही तो देखणाच दिसतो, तेही आवडतंच लोक, दिसणं हा भाग नाही आहे. याच्यासाठीचं एक ॲक्टर म्हणून की त्याला कुठेतरी आलं असणारच आहे ना कधीतरी मनात, म्हणजे ज्यावेळेला त्याला म्हणलं की नको मला सॉल्ट अँड पेपर लुक हवा आहे, पण तो एकदाही त्याच्यावरती असं म्हणलं नाही की नाही रे नको कारण ते नाही आवडणार लोकांना कदाचित. आता हे बाजूला ठेवता येणं हे मला वाटतं त्या ॲक्टरची हे जास्त आहे ना, कौतुक जास्त आहे. आय थिंक एक नट म्हणून, आणि म्हणजे भाऊभाऊ तर आम्ही आहोतच, पण एक नट म्हणून आणि एक दिग्दर्शक म्हणून आम्हाला एकमेकांना ह्या चित्रपटाविषयी काय वाटत होतं किंवा काय वाटतं आहे याच्याशी छोटेसा एक गप्पा आम्ही एक
एकमेकांशी मारल्या, तुमच्याशी मारल्या. सो खरं तर या निमित्ताने आपल्याला आपण असं कधीच बोललो नाही हो सिनेमाच्या विषयी काय, तर या निमित्ताने तुमच्या निमित्ताने आम्हाला अशा गप्पा मारता आल्या त्याबद्दल. आणि स्मृतिगंधच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना आमच्याकडनं, दोन्ही भावांकडनं मनपूर्वक शुभेच्छा. स्मृतिगंध हे असं पेज आहे की जिथे तुम्ही नाटकं, सिनेमे आणि विशेषतः नाटकांसाठी आणि संगीत अत्यंत दर्जेदार, म्हणजे मी स्वतः स्मृतिगंध हे पेज फॉलो करतो तेव्हा मला माझ्या सोशल मीडियावरती अत्यंत प्लेझंट अशा गोष्टी बघायला मिळतात. मला कितीतरी जुन्या नाटकांच्या क्लिप्स बघायला मिळतात. एक नॉस्टॅल्जी आहे. तुम्ही सगळ्यांनी, तुम्ही सगळेजण नाटकावरती प्रेम करणारे आहातच. अलीबाबा आणि चाळीशीतले चोर या नाटकावरही तुम्ही प्रेम केलं होतं सगळेजणं बघायला आला. तसंच आता हा आमचा चित्रपट फ्रेश लुकमध्ये पुन्हा एकदा तुमच्यासमोर येतो आहे. मला खात्री आहे तुम्ही चित्रपटावरही तेवढंच प्रेम कराल. 29 मार्चपासून हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे. तुमच्या जवळच्या आमच्या कुठल्याही थिएटरमध्ये जाऊन, पण थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट बघा. वी प्रॉमिस, आमचं तुम्हाला आमचं म्हणणं आहे की नुसते तुमचे पैसे नाही, तुमचा वेळ वसूल होईल. धन्यवाद. थँक्यू.